नमस्कार शेतकरी बांधवांनो. नमस्कार. नमस्कार दादा. तर आधुनिक शेतीचा गोडवा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय आणि शेतकरी बांधवांनो तुमचं पण स्वागत करतोय. बरेच दिवस झालं तुम्ही कमेंटमध्ये टाकता की ह्या मशीनचं का उगवण क्षमता कशी आहे, ॲक्युरेसी काय आहे. तर हे काही शेतकरी बांधव आपले आलेले आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. पहिल्यांदा ओळख करून घेऊयात. सर पवार सर नमस्कार. तुमच्या गावाचं नाव सांगा पहिल्यांदा. सिद्धापूर तालुका मंगळवाडा जिल्हा सोलापूर. हा तुमचं पूर्ण नाव सांगा एकदा. सुरेश जगन्नाथ पवार. हा याच्या अगोदर आम्ही तुमच्याशी भेटलोय, अगोदर डेमो दिलाय आणि ते सगळ्या शेतकऱ्यांनी बघितलंय. तर तुमचं नाव सांगा दादा. सुरेश बाबासाहेब पाटील राहणार असता तालुका वाळवा जिल्हा सांगली. सांगली. सर तुमचं नाव सांगा. रमेश जयपाल खोत राहणार असता तालुका वाळवा जिल्हा सांगली. बरं, म्हणजे तुम्ही सगळे शेतकरी. दादा तुमचं पण नाव सांगा. मी रवींद्र अण्णा खोत मुक्काम पोस्ट समडोळी तालुका मिरज जिल्हा सांगली. बरं बरं. आणि सर तुमचं. भालचंद्र धनपाल खोत. हा राहणार असता तालुका वाळवा जिल्हा सांगली. म्हणजे सांगली जिल्हा. आणि सर तुमचं. मुक्काम पोस्ट कांदवाडी. हा तालुका वाळवा जिल्हा सांगली. हा मग इतकं सगळेजण एकत्र येऊन मग तुम्ही इथपर्यंत आला म्हणा. हा तर कांदा पेरणी यंत्र आणि कांद्याची शेती बघण्यासाठी आला. त्याच हेतूसाठी. हा म्हणजे इतर लोक शेतकरी बांधवांना इतर लोक टूरला जातात कुठेतरी फिरायला, पण आपले काही शेतकरी बांधव असे पण आहेत की जे सांगलीपासून सोलापूर जिल्ह्यापर्यंत इतका प्रवास करत आज आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. आणि दादा तुम्ही आता प्लॉटवरती गेलता तिथं बघितलं तर ते काय आम्ही अगोदरचा व्हिडिओ बनवला होता ते पेरणीतना तुम्ही सुद्धा बघितलं असावं का. शेतकरी बांधवांना तुम्हाला पण ते डायरेक्टली प्लॉटवरती नेऊन शूटिंग दाखवणार आहोत. आता हे जर मॉडेल आणलं होतं ते पूर्वीचं मॉडेल होतं सर, ते 6x3 मॉडेल होतं आणि त्याला अटॅचमेंट पाठीमागं होते. ते आपण दांडी असेल जे पाठीमागं रासणीचं असेल. पूर्वीच्या मशीनला काय असायचं, एक स्प्रिंग असायची वर खाली व्हायचे, पण याला इथं स्प्रिंग सिस्टीम दिली आहे पूर्ण रासन घेण्याचं काम करणार आहे. आता ही मशीनच 4x4 आहे. तुम्ही आता याच्यामध्ये वेगवेगळ्या डाय येतात, हे मल्टी सीटर आहे पण जम्बो मॉडेल येतं सर. जम्बो म्हणजे 8 फणाचं मॉडेल आहे, प्रत्येक फणाच्या मध्ये 4 इंचाचं अंतर आहे आणि तुम्हाला 4 इंचाचंच पाहिजे असतं. त्याच्यासाठी आम्ही हे मॉडेल घेऊन आलेलो आहे. आता कांदा पेरणीसाठी तुम्हाला 4 इंचाच्या डाय आहेत, हिरव्या 3 डाय येतात. याच्यामध्ये रोपवाटिकेचे डाय अगोदर आम्ही जोडलेली आहे, तुम्हाला दाखवलं कसं जोडायचं. आता नंतर ही 3 इंचाची डाय आहे, याच्यावरती नंबर लिहिले 3 इंचाचा आणि याच्यावर 4 इंचाचा नंबर आहे. आता हे तुम्हाला बसवून तर मग दाखवलेलं आहे. आणि ॲक्युरेसी जी आम्हाला पाहिजे होती 4 इंचाची, हे जे चाक वगैरे ते जे केलेत ज्यावेळेला चाक करतं त्याच वेळेला ते बियाणं पडतं. कांद्यासाठी आपल्याला मावारणीचं रान पाहिजे आणि कांदा पीक असं आहे तुम्ही दगडात गोट्यात लावलं तर ते येणारच नाही आणि म्हणावं असं उत्पादन होणार नाही. आणि ब्याचं धरलं तर तुम्ही 1/2 इंचापेक्षा खोल जर बियाणं लावलं तर ते उगवू शकत नाही आणि वरती पडलेलं बियाणं तर जर्मिनेशन होणार, उगवून येणार, पण उन्हाची चाप पडली तर ते लगेच खराब होऊन जाणार. बरोबर. आणि ह्या काही गोष्टी आहेत. आता आपण काय करायचं, ही मशीन 4x4 म्हणजे दोन्ही ओळीतलं अंतर 4 इंच आहे, दोन्ही बियातलं अंतर 4 इंच आहे. शेतकरी मित्रांनो 4 इंच अंतर आपल्या लक्षात येतं. 4 इंच अंतर असणं म्हणजे चालवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर रानाची तशी मशागत करावं लागेल. सिंगल रोटर डबल रोटर रानाच्या हिशोबानं आपण केलं पाहिजे. फनपाळी आणि दसकट वगैरे असतील तर ते वेचून घ्यायला पाहिजे, कारण इतकं एक एक बी टोकन करण्याचं हे काम करतं. शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये सांगेन, मानांकनानुसार जर बी सर योग्य प्रतीचं आणि योग्य साईजमध्ये असेल तर एक एकच बी टाकणार. 38 इंचापर्यंत आपलं म्हणजे चालू शकतो. 3 फुटाचा मोनी आहे, 3.5 फुटाच्या बेडवर चालू शकतं. 3.5 फुटाचा चालू शकतो. प्लेन रान असेल तर काही विषयच नाही. 3 फुट साऱ्यावर आणि बेडवर बी चालणार. हा आणि प्लेन रान असेल तर ते ऑटोमॅटिकली काम करतं, त्याचा काही विषयच नाही. आणि याच्यासाठी मावरणीचं रान पाहिजे. आता या डायच्या माहिती सांगत असताना कांद्यासाठी आहेत फ्लावर, कोथिंबीर, मेथी, गहू असेल, गहूसुद्धा सांगितले कंपनीनं चालू शकतं. बाकीचं मग इतर पिकं असतील तुमचं ज्वारी वगैरे, ह्याच्यातनं पास होईल त्या पिकांना तुम्ही वापरू शकता. अजून काही शंका असतील तर तुम्ही विचारा. दुसरी गोष्ट असं आहे की आता शेतकरी नेहमीच या मशीनची किंमत किती आहे, कुठं मिळेल, काय नाही, तर ते तुम्ही सर्व शेतकऱ्यांना सांगायला त्याची किंमत सांगा. पण आणि त्याच्यानंतर बाबा तुम्ही आता लांबचा जर एखादा शेतकरी आहे, आता आम्हाला काही तेलंगणाचे हैदराबादचे लोकांचे आले, त्या लोकांना तुम्ही मशीन कशी पोच करणार किंवा त्याची किंमत सांगितली की ते ऑनलाईन पैसे भरतील आणि त्यांना काय जायला पाहिजे. त्याच्यासाठी सांगतो सर, मशीनचं इतकं मॉडेल आहे त्याच्यात बरंच आहे. तुम्हाला किती फणाची मशीन पाहिजे, किती इंचाची मशीन पाहिजे आणि कसं अटॅचमेंट पाहिजे, ह्या मशीनची विक्रीची किंमत सर तुम्हाला प्रत्यक्षात ऑन दी स्पॉट तुम्ही जर आला तर ह्या मशीनची तुम्हाला 17,500 किंमत असेल. जम्बो मॉडेल येतं, 8 फणाचं मॉडेल येतं, 4x4 हे काम करतं आणि जाग्यावरती आलं तर 17,500 रुपयाला आम्ही देऊ शकतो. माझा पत्ता आहे बटाण तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर महाराष्ट्रात येते.
आणि दुसरी गोष्ट तुम्हाला कुठेही जर पाहिजे असेल तर आम्ही काय करतो हे मशीन एस टी पार्सलनं पाठवू शकतो तुम्हाला कुठल्या ठिकाणी पाहिजे तिथं. फक्त तालुक्याच्या ठिकाणापर्यंत हे मशीन जाऊ शकतं. 18 ते 20 किलो वजन आहे त्यामुळं तुमच्या घरापर्यंत ते पार्सलवाले आणून देणार नाहीत. आणि एस टी पार्सलनं काय होतं तुम्ही आर टी जी एस वगैरे केलं तर ते तुमच्याकडे बी प्रूफ राहते की बाबा ह्या खात्यावरती पैसे गेले आणि त्याच्यामुळं जे काही फ्रॉड होणार आहे तो पण थांबेल. आणि दुसरी गोष्ट ते पोच करण्याचं म्हणलं तर तुम्हाला अगोदर पैसे पे करावे लागतील आणि तुमच्या तालुक्याच्या ठिकाणापर्यंत सर आम्ही ते पोचवू शकतो. हे 17,500 मॉडेल आहे. आपल्या भागातील लोक हे वापरायला चालू केलेत कसे? हां वापरायला. आणि तुम्हाला गणेशवाडी असेल आता सरांचा तुम्ही प्लॉट बघितला परत आमचं इथं ओजवाडी म्हणून गाव आहे पंढरपूर तालुक्यात येतं बऱ्याच शेतकऱ्यांनी आता इथे शेतकऱ्यांना हे कळालंय. आणि तुम्ही आता इथंपर्यंत आलाय तुम्हाला गणेशवाडीचा पत्ता देतो त्या ते शेतकऱ्यांपाशी जायचं आणि तिथं अॅक्युरेसी बघा. गणेशवाडी कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवेढा 5 किलोमीटर मंगळवेढच्या पुढे 5 किलोमीटर तुम्हाला अॅक्युरेसी बघायला मिळणार. ओके 100% त्या शेतकऱ्याची मुलाखत पण आपण प्लॉट वरती जाऊन टाकणार आहोत. आणि दुसरी गोष्ट ह्याच्यात काही प्रश्न असतील तर प्लीज कॉल करू नका फक्त व्हॉट्सअपवरती संपर्क करत चला आम्ही त्याच्यावरती माहिती देतो आणि रिटर्न कॉल करण्याचा प्रयत्न करतोय. सर पेरणीयंत्र आणि टोकनयंत्र यातला शेतकऱ्यांना फरकच माहिती नाही. पहिली गोष्ट पेरणीयंत्र काय करतो तुम्हाला लाईन टू लाईन पेरून देणार रोपात लांतर बियाणं बी उचलला टाकला आणि हे मशीन काय करतं सर तुम्हाला एकच बियाणं पास करणार तेच की हे काम काय करतो 2-3 इंची म्हटलं का नाही तर मला जरा सांगा बघू काय म्हणतो. हा सर काय झालं माहिती आहे का ह्याच्यावरती जे एस म्हणजे जम्बो मॉडेल आहे ए म्हणजे 3 हे कांद्यासाठी हिरव्या डाय येतात ते कांद्यासाठी येतात. मग ह्याच्यासाठी 3 नंबर लिहिलाय तर ते 3 इंचाचा आहे. 3 इंच म्हणजे कसं? 2 रोपातलं अंतर 3 इंच. ओके हा म्हणजे ह्या बिया मोजू नका ह्या किती आहे ना 3 लिहिले ना आकडा हा 3 इंचाचा आहे आणि याच्यावरती 4 इंच लिहिलेलं 4 नंबर लिहिलंय का हे 4 इंचावरतीच बी पाडणार समजलं. आणि याच्यापेक्षा दुसरी लहान आहे ते रोपवाटिकेची डाय याच्यामध्ये आपण हिरवी टाकलेली ते कमी 2 इंचावरती म्हणजे बी टाकणार पाहिजे तसं बियाणं ते टाकणं. हा म्हणजे ह्याच्यावरती तुम्ही ऍडजस्ट करतो रोपाचं अंतर आहे ते याच्यावर मेंटेन करता येईल आणि लाईन मधलं अंतर हे फिक्स 4 इंचावर राहणार त्यात बदल नाही होणार. आणि दुसरी गोष्ट काय या डब्यात याच्यात तुम्ही बियाणं भरायचं डाय कसं बसवायचं ते डाय कसं बसवायचं हा डाय तुम्हाला सांगू का ही आता हे पुश करायचं समजा बघा तुम्ही एक व्हिडिओ टाकलाय त्याने डाय कसं बसवायचं काय करायचं पण व्हिडिओ आहे तुम्ही बघा हे काढलं नंतर हे स्प्रिंग काढायचं स्प्रिंग काढलं का हा ब्रश काढायचा ब्रश काढला का तो आणि डाय बसवत असताना दुसरी डाय याच्यावरती बरोबर ही खाच बघायची आडवे आणि बसते ठेवायची आणि नंतर हा ते डाय काढावं लागतं. पहिला डाय काढून घ्यायचा ना ती डाय काढून घ्यायचा आणि मग दुसरा डाय तुमच्या साईज नुसार ठेवायचा आणि नंतर हा ब्रश ठेवून द्यायचा. ब्रश ठेवत असताना काय करायचं माहिती हा हा जो नॉच दिलाय हा इथं बसवायचा हे बसवून असं हे बसवलं की नंतर वरती स्प्रिंग बसवून द्यायची त्याच्यानंतर ह्या हा जे काय लॉक आहे वरनं ते बसवायचं आणि थोडस फिरवायचं बसवताना आरपार जे होल दिसतं ना ते होल बघायचं आणि त्याच्यातून प्रेस करायचं ते एवढं काय कॉम्प्लिकेटेड सिंपल आहे ते काय सिंपल आहे सिंपल आहे बी बियाणं यातून पडते यातून पडते आणि याचं तुम्हाला उंची कमी जास्त करायची असेल जे खोल पाहिजे ते तुमच्या आताही 1/2 इंचानं पडणार आहे. तुम्हाला हे सेटिंग 2 नट लूज करायचे आणि पट्टी थोडीशी खाली सरली की तुमच्या साईज नुसार तुम्हाला खोल किती घालवायचं ते पण तुमच्या हातात देतो आम्ही. आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि खरी ती माहिती देतोय. जर प्रूफ बघायचं असतील तर बटाण तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर पांडुरंग प्रभाकर बाबर माझं नाव आहे. व्हॉट्सअपवरती मेसेज करा कॉल करू नका व्हॉट्सअपवरती मेसेज करा. मी तुम्हाला नाव पत्ता दिलेला आहे. मोबाईल नंबर घ्या 820-844-18-19 हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यावरती व्हॉट्सअपवरती मेसेज करत चला मी तुम्हाला रिप्लाय देत जाईन. आणि तुम्ही प्रूफ पाहिजे तर सुरेश पवार साहेब आहेत आणि हे काही शेतकरी बांधव आहेत यांच्याकडे पण तुम्हाला व्हर्च्युअल यांचे कॉन्टॅक्ट नंबर देईन. तुम्ही त्या भागातले असाल तर तिथून त्यांच्याकडे जाऊन बघू शकता डेमो प्लॉट. तुम्ही एवढा वेळ काढून एवढ्या लांब आभारी आहे धन्यवाद दादा नमस्कार आभारी. Thank you.